नमस्कार सर्वांचे द्या शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण शि विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख भरती दोन हजार बावीस याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्ताच ग्रामविकास विभागाने वीस मे दोन हजार बावीसपर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश हे शिक्षण सर्व विभागीय आयुक्त यांना दिलेले आहेत त्यानुसार आता विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्रप्रमुख भरती ही पार पडणार आहे तर या भरतीकरिता कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल परीक्षेचे स्वरूप काय असेल अभ्यासक्रम काय असेल निवड पद्धती कोणती असेल वय माध्यम कोणती पुस्तके वाचावीत या संपूर्णबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग सुरुवात करूया शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वीस मे दोन हजार बावीसपर्यंत जाहीर करण्याचे ग्रामविकास ग्रामविकास विभागाचे निर्देश जाणून घ्या पदांची अर्हता अभ्यासक्रम परीक्षापद्धती व संदर्भ पुस्तके ग्रामविकास विभागाने वीस मे दोन हजार बावीसपर्यंत जे कालबद्ध कार्यक्रम आहे हे याचे जाहीर करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत तर आता बघूया या याच्यामध्ये काय आपल्याला नेमकं दिलेलं आहे शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे महत्त्वाची असतात मात्र सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदरपदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा लोकप्रतिनिधीमार्फत होत असल्याने सदरची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत वीस मे दोन हजार बावीसपर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे सदरची पदे ही दहा जून दोन हजार चौदा रोजीच्या अधिनूचनेनुसार सरळ सेवा विभागीय परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहे जी अधिसूचना आहे ही दहा जून दोन हजार चौदाची जी अधिसूचना आहे त्यानुसार आपली ही पदे जे शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची पदे जी आहे ही या अधिसूचनेनुसार भरण्यात येणार आहे तर ही पदे कशाप्रकारे असणार आहे तर काही सरळ सेवे सरळ सेवेनुसार त्यानंतर काही विभागीय परीक्षेद्वारे आणि काही पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत पुढे बघूया दहा जून दोन हजार चौदा अधिसूचनानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व पे केंद्रप्रमुख यांच्यासाठी कोणती प्रकारची पात्रता आवश्यक आहे तर शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी आधी आपण पात्रता बघूया तर यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे पन्नास टक्के गुणासह पदवी व बी एड म्हणजे पन्नास टक्के गुणासह आपल्याला पदवी पण पाहिजे आणि बी एडसुद्धा हे पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर अध्यापनाचा व प्रशासनाचा तीन वर्षाचा अनुभव आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर वयोमर्यादा ही छत्तीस वर्षं असेल आणि प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली असेल म्हणजे प्रवर्गानुसार जे असेल त्यांना आणखी जा जास्त वयसुद्धा इथे मिळणार आहे तर याची निवड कशी होणार आहे तर याची निवड सेवेद्वारे पन्नास टक्के सरळ सेवा जी परीक्षा होणार आहे त्यानुसार पन्नास टक्के ह्या जागा भरणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषद नगरपरिषद माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्यातून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे हे पंचवीस टक्के भर प पदे भरणार आहे म्हणजे जर शंभर पदे असतील तर त्या त्यापैकी पन्नास हे सेवेद्वारे पंचवीस टक्के म्हणजेच पंचवीस पदं हे जिल्हा परिषद नगरपरिषद माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्यातून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत आणि सेवाज्येष्ठतेने हे पंचवीस टक्के पदे भरण्यात येणार आहेत याप्रमाणे ही शंभर शंभर टक्के जे विभागणी असेल याप्रमाणे असणार आहे त्यानंतर आता बघूया की केंद्रप्रमुख पदासाठी कोणत्या प्रकारची पात्रता आहे तर केंद्रप्रमुख सुद्धा पन्नास टक्के गुणासह पदवी व बी एड त्यानंतर अध्यापनाचा प्रशासनाचा तीन वर्षाचा अनुभव इथे महत्त्वाचा आहे त्यानंतर वयोमर्यादा हे छत्तीस वर्ष असेल याची निवड हे आता जे शिक्षण विस्तार अधिकारी आहे यांची निवड जी आहे ही सरळ सेवेद्वारे पन्नास टक्के आहे आणि केंद्रप्रमुख यांची सरळ सेवेद्वारे चाळीस टक्के आहे त्यानंतर जिल्हा परिषद नगरपरिषद माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक यांच्यातून या जी निवड होणार आहे ही तीस टक्के निवड होणार आहे म्हणजे जर शंभर असतील तर शंभरपैकी चाळीस हे सरळ सेवेद्वारे तीस हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक नगरपरिषद शिक्षक मुख्याध्यापक यांच्यातून भरण्यात येणार आहे आणि ज्येष्ठतेने राहिलेली तीस टक्के पदे ही भरण्यात येणार आहेत गणित विज्ञान सामाजिकशास्त्रानुसार पदे भरली जातील यानुसार असणार आहे त्यानंतर आता याचा अभ्यासक्रम काय असेल अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असेल ते आपण इथे बघूया केंद्रप्रमुख रिक्तपदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय नऊ नऊ दोन हजार एकोणीसद्वारे सुधारित व अद्यावत करण्यात आलाला आला असून तो केंद्रप्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे आता इथे आणखी विस्तार अधिकारी यांच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो आणखी इथं प्रसिद्ध झालेला नाही आहे परंतु जो केंद्रप्रमुख यांच्यासाठी जो अभ्यासक्रम असेल त्याप्रमाणेच कदाचित शिक्षण विस्ताराधिकारी यांचासुद्धा जो अभ्यासक्रम असेल तो असू शकतो तर दोन हजार एकोणीस याच्याद्वारे जो दिलेला आहे अभ्यासक्रम त्यानुसार आता आपण इथे बघणार आहोत तर या पदासाठी दोनशे गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण दोनशे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत पेपर एकमध्ये शंभर प्रश्न शंभर गुण आणि पेपर दोनमध्ये शंभर प्रश्न शंभर गुण यानुसार पेपर एक आणि दोन हे परीक्षा होणार आहेत परीक्षा ही मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम असेल दोन्हीपैकी आपल्याला एक माध्यम परीक्षासाठी आपल्याला निवडायचे आहे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचाही अभ्यासक्रम केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच असू शकतो याबाबत केंद्रप्रमुख पदाप्रमाणे शासन निर्णय किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अभ्यासक्रम अधिकृतपणे समजू शकतो आणखी आपल्याला शिक्षण अधिकारी या पदासाठी आपल्याला अभ्यासक्रम जो आहे प्रसिद्ध झालेला नाही आहे त्यामुळे जर तो प्रसिद्ध झाला त्यानंतर आपल्याला अधिकृतपणे समजेल त्यानंतर आपण लगेच आपलं या चॅनलवर आपण तो जो अभ्यासक्रम असेल तो आपण अपडेट करणार आहे तर पेपर एकमध्ये काय असणार आहे तर पेपर एकमध्ये शंभर प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न हे शंभर गुणांसाठी असणार आहेत आणि पेपर दोनमध्ये सुद्धा शंभर प्रश्न हे शंभर गुणांसाठी असणार आहे तर पेपर एक हा बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी यांचा असणार आहे तर बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी यामध्ये गणित गनीत, गणितीय कोडे गणितीय प्रश्न त्यानंतर आकृत्या यानुसार म्हणजे जे बुद्धिमत्ता आणि गणितीशी संबंधित आहेत ते या प्र त्या प्रकारचे जे प्रश्न असतील ते असणार आहेत त्यानंतर शाल पेपर दोनमध्ये शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह हो, यावर शंभर प्रश्न हे असणार आहेत त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा आपल्याला शंभर गुण देण्यात देण्यात येणार आहेत तर आता यासाठी संदर्भ पुस्तके कुठले आहेत तर पेपर एक साठी बघा इथे मी पुस्प जे संदर्भ पुस्तके आहेत यांच्या मी स्क्रीनशॉटच इथे तुम्हाला दिलेला आहे तर शशिकांत अन्नदाते यांचा जो संपूर्ण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केंद्रप्रमुख पदाकरिता जो आहे पेपर एक हा जो शशिकांत अन्नदाते यांचा जो पे हे आहे पुस्तक आहे हे आपल्यास इथे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे त्यानंतर के सागर प्रकाशनचं जे समग्र अभि अभियोग्यता हो व बुद्धिमापन याबद्दल जे केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर पहिला आहे हा सुद्धा आपल्यास इथे खूप उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर शिक्षक अभियोग्यता हो विशेष तयारी म्हणजे महाटेट जे आता सध्याच चालू झालेली आहे परीक्षा त्याबद्दल जे शिक्षक अभियोग्यता हो जी आहे स्वाती शेटे यांचं हे पुस्तक आपणास अति अत्य, अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर पेपर एकसाठी आपणास ह्या तीन प्रकारचे जर ह्या तीन पुस्तकांचा जर आपण व्यवस्थित प्रकारे सखोल अभ्यास जर केला तर आपणास नक्कीच परीक्षेमध्ये यश मिळू शकते तर शशिकांत अन्नदाते त्यानंतर केसागर प्रकाशन आणि स्वाती शेट्टी यांचं शिक्षक अभियोगता विशेष तयारी ह्या तीन प्रकारची पुस्तकं आपण इथे अभ्यासू शकतो तर संदर्भ पुस्तके पेपर दुसरा यासाठी कुठली असणार आहेत तर यासाठी स्वाती शेट्टी व शशिकांत अन्नदाते यांचा जो पेपर दुसरा भरतीपरीक्षा केंद्रप्रमुख भरतीपरीक्षा पेपर दुसरा याबद्दल जो दिलेला आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक विचार नवविचार प्रवाह हा दिलेला आहे तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे खूप चांगले पुस्तक आहे नक्की सगळ्यांनी या स पुस्तकाचा आपणास उपयोग होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा जे पुस्तक आहे नक्की सर्वांनी याचा संदर्भ आपण घ्यायचा आहे त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जो शशिकांत अन्नदाते यांचा जो आहे पुस्तक ते सुद्धा आपणास इथे उपयुक्त राहणार आहे त्यानंतर संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर जे टी ई टी आणि सी टी टीसाठी आहे तेच पे तेच आपल्याला इथेसुद्धा महत्त्वाचा आहे हा सुद्धा पेपर डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचाच आहे आणि शैक्षणिक मानसशास्त्र हा आ, हना जगताप यांचा यांचं पुस्तक आहे तर हे पुस्तकसुद्धा आपणास इथे महत्त्वाचं असणार आहे याप्रमाणे सर्व जे संदर्भ पुस्तके आहे पेपर एक आणि दोनसाठी हे आपण जर व्यवस्थित प्रकारे जर इथे सखोल अभ्यास जर केला तर आपणास नक्कीच परीक्षेमध्ये यश हे प्राप्त होऊ शकते तर बघा शासन स्तरावरील हालचाली पाहता सदरेल जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता शासन आहे शासन स्तरावरील ज्या हालचाली आहे सध्या खूप फास्ट चालू आहे त्यामुळे लवकरच याची जाहिरात ही प्र प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तसेच ही पदे बऱ्याच वर्षापासून रिक्त असल्याने लवकरच पद परीक्षेद्वारे भरली जातील परीक्षा आपण आपल्या सर्वांना माहीतच आहे की ही जे शिक्षण विस् केंद्रप्रमुख यांची पदे जी आहेत ही खूप वर्षांपासून रिक्त आहे त्यासाठी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदाचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्वरित पात्र शिक्षकांनी जे पात्र शिक्षक असतील त्यांनी त्वरित सखोल अभ्यासाला सुरुवात करावी म्हणजे परीक्षेतील आपले यश सुनिश्चित होईल सर्व शिक्षक बंधुमगिनींना हा व्हिडिओ नक्की आपण शेअर करावा म्हणजेच त्यांनासुद्धा या याप्रमाणे जे पदभरती होणार आहे यासाठी त्यांना तेसुद्धा तयारी व्यवस्थित करू शकतील सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद